निंबज नगर मधील पाणी ओसरायला आता सुरुवात झालेली आहे. मुसळधार पावसामुळे निंबज नगर मध्ये नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलं होतं. नागरिकांच्या साहित्याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय. मात्र आता सध्या इथे पावसाचा जोर ओसरल्यानंतर आता पाणी देखील कमी होत चाललेलं आहे. पाणी ओसरतंय आता सध्या निंबज नगर मधील नागरिकांच्या घरातल्या साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. तर पुण्यातल्या निंबज नगर मध्ये जवळपास खांद्या एवढं पाणी या ठिकाणी झालेलं होतं. लोकांना या ठिकाणाहून रेस्क्यू करावं लागलेलं आहे. निंबज नगर आहे तिथे आपण आहोत. तिथं मोठ्या प्रमाणात पाणी जे होतं या सगळ्या परिसरामध्ये गुडघ्याच्या वर पाणी साचलेलं होतं आणि जी आस्थापना आहेत पाणी ओसरल्यानंतर ही जी परिस्थिती आहे ती आपण पाहतोय. चिखल जो आहे हा सगळा जे इथले शॉप्स आहेत इथली दुकानं आहेत त्या दुकानांच्या आतमध्ये चिखल आता साचलेला आहे. खरं तर पाणी मोठ्या प्रमाणात त्या सगळ्या परिसरात होतं. आता पाणी ओसरल्यानंतर ही सध्याची दृश्य आपण या सिंहगड रोड परिसरातली पाहतोय. चिखल हा सगळ्या जी आस्थापना आहे तिथल्या या सगळ्या परिसरांमधली खरं तर सोसायट्या आहेत मोठ्या 20 ते 22 सोसायट्यांच्या आतमध्ये हे सगळं पाणी शिरलं होतं. जवळपास 200 पेक्षा अधिक लोकांना रेस्क्यू करून इथून बाहेर काढण्यात आलेलं आहे. आणि या निंबज नगर परिसरातली ही दृश्य आता आपण पाहतोय. पाणी जरी ओसरलेलं असलं तरी बऱ्या मोठ्या प्रमाणात या सगळ्या आस्थापनांचं नुकसान जे आहे ते झालेलं पाहायला मिळतं. हा सगळा चिखल यांच्या या सगळ्या दुकानात गेलेला आहे. याच्याच बाजूला काही दुकानं अजून आहेत जी आपण दाखवण्याचा प्रयत्न करू. मोठं नुकसान या सगळ्या व्यापाऱ्यांचं आर्थिक नुकसान या ठिकाणी झालेलं पाहायला मिळतंय. कालपासून पुणे शहरात मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो कोसळताना पाहायला मिळतोय. आणि आता जी आस्थापना आहे तिथली ही दृश्य पाहतोय. मोठ्या प्रमाणात पाणी या सगळ्या परिसरात खरं तर साचलेलं होतं. आणि आता आपण पाहतोय की इलेक्ट्रॉनिक्सचे ही वस्तू आहेत. इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तूमध्ये जे इथं दुकान होतं आणि हे सगळं यांचं नुकसान जे आहे ते झालेलं पाहायला मिळते. ही दृश्य आपण पुन्हा एकदा दाखवण्याचा प्रयत्न करू. हे सगळं सामान आहे यांचं. हे सगळं पावसाच्या पाण्यामध्ये गेलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान या सगळ्या व्यापाऱ्यांचं जे आहे ते झालेलं पाहायला मिळते. अचानक हा सगळा पाऊस आला. अचानक खडकवासला धरण साखळी क्षेत्रातून मोठ्या पाण्याचा विसर्ग करण्यात आला आणि त्यामुळे या सगळ्या परिसरांमध्ये पाणी साचलं होतं आणि याचं मोठं नुकसान आता या सगळ्या जे व्यापारी आहेत त्यांना त्या व्यापारी बांधवांना झालेलं पाहायला मिळतं. पाणी जरी ओसरलं असलं ही दृश्य आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत. आणि निंबज नगरमध्ये सकाळची ही दृश्य पाहिली 2 तासा